कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामं रखडल्याच्या कारणावरून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विकास कामांचं मूल्यमापन केल्याशिवाय ठेकेदारांना बिलं देऊ नका तोंड बघून बिलं काढण्याचे प्रकार बंद करा एका ठेकेदाराला एकावेळी दोन पेक्षा जादा कामं देऊ नका अशा सूचना सदाभाऊ खोत यांनी दिल्या ज्या पाणीपुरवठा योजना तीन आणि पाच हॉर्स पॉवरच्या मोटारीवर चालतात अशा योजनांसाठी सौर ऊर्जेचा वापर करावा असे आदेशही नामदार खोत यांनी दिले कृषी पणन आणि पाणीपुरवठा विभागाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पाणीपुरवठा योजनांचा आज आढावा घेतला राष्ट्रीय पेयजल जलस्वराज्य आणि मुख्यमंत्री पेयजल योजनांच्या कामांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला विशेषत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील योजनांचा त्यामध्ये समावेश होता कोल्हापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या दोनशे अठ्ठेचाळीस योजना मंजूर झाल्या आहेत त्यापैकी एकशे शहात्तर योजना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आहेत त्यापैकी अनेक योजनांची कामं रखडली आहेत ही कामं रखडण्याच्या कारणावरून सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली एकाच वेळी अनेक ठिकाणची कामं घेऊन ती कामं अपूर्ण ठेवणारा ठेकेदार कृष्णाथ पवार याच्यावर फौजदारी दाखल करावी आणि त्यांच्या मिळकतीवर बोजा नोंद करण्याचे आदेश सदाभाऊ खोत यांनी दिले नवीन मंजूर झालेल्या योजनांचं अंदाजपत्रक तातडीनं तयार करावं पन्नास लाखांपेक्षा कमी खर्चाच्या योजनांना प्राधान्य द्यावं टेंडरमधील धोरणानुसार कामाचे टप्पे पूर्ण झाल्याची खात्री करावी तोंड पाहून ठेकेदारांना बिलं देऊ नयेत अशा सूचना त्यांनी दिल्या निविदा प्रसिद्ध केल्यानंतर पुन्हा त्या कामासाठी वाढीव तरतूद मंजूर केली जाणार नाही असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं पाणी पुरवठ्याच्या तीन आणि पाच हॉर्स पॉवर विजेवर चालणाऱ्या मोटारींसाठी सोलर सिस्टीमचा वापर करण्याचे आदेश नामदार खोत यांनी दिले यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती अमरीश घाटगे सर्जेराव पाटील विशांत महापुरे वंदना मगदुम प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास अरुण इंगवले विजय भोजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते